आपसी वैमनस्यातून झालेल्या गोळीबारात मृत पावलेल्या नेवासा तालुक्यातील शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे येथील दौंड कॅम्पमधील एसआरपीएफ जवान बंदोबस्तासाठी गडचिरोली या ठिकाणी गेले होते. आपसी वैमनस्यातून श्रीकांत बेरड या जवानानं आपला सहकारी पोलीस जवान याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये जिवारी गोळी लागल्यामुळे पोलीस जवान बंडू नवथर हे जागीच गतप्राण झाले. त्यानंतर श्रीकांत बेरड यांनी स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यामध्ये दोन्ही जवान गतप्राण झाले. नेवासा तालुक्यातल्या पिंपरी शहाली येथे बंडू नवथर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे आणि फौज पाठा उपस्थित होता. पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी बंडू नवथर यांना अखेरचा निरोप यावेळी दिला. शहीद बंडू नवथर यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये एक मुलगा एक मुलगी आई वडील आणि पत्नी असा परिवार आहे. न्यूज रिपोर्टर मंगेश निकम, एस्तान मीडिया, नेवासा.